हेलो मैम, हाँ बोलो। क्वेश्चन 3 तो होता ना डिसीजन मेकिंग टेक्निक्स मधला, त्याच्यामध्ये हाँ चौथा पॉइंट लिनियर प्रोग्रामिंग, तो तुम्ही म्हणजे एक्सप्लेन करत होता तेवढ्यात मीटिंग ओके, बंद लिनियर झाली. प्रोग्राम, लिनियर प्रोग्रामिंग। सो नाउ वी स्टार्ट इन टुडेज लेक्चर। सेम क्वेश्चन, टेक्निक्स ऑफ डिसीजन मेकिंग। सो अवर फोर्थ पॉइंट इज लिनियर प्रोग्रामिंग। These techniques is used to determine the best use of limited resources for achieving a given objective. म्हणजे जे काही आपल्याकडे लिमिटेड रिसोर्सेस आहेत त्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन करता कसं करता येईल हे या लिनियर प्रोग्रामिंग टेक्निक्स मधून आपण फाइंड आउट करतो किंवा लर्न करतो. इट इज बेस्ड ऑन द अझम्पशन दॅट देअर एक्झिस्ट अ लिनियर रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल अँड द लिमिट्स ऑफ व्हेरिएशन कुड बी असर्टेन. ओके, म्हणजे काय सांगायचं इथे, आपण काय करतो तर रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल काय आहेत किंवा हिअर वी यूज ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, बट विच रिसोर्सेस, लिमिटेड रिसोर्सेस जे आपल्याकडे लिमिटेड आहेत. फॉर एक्झाम्पल फायनान्स, फायनान्स खूप सारा असतो का? नाहीये. तर तो कसा असतो? लिमिटेड असतो. लाईक मॅन पॉवर, ओके, देन कॅपिटल, देन मशिनरी, असे जे रिसोर्सेस आहेत ते ऑप्टिमम कसे यूज करायचे. सो ह्या इंटेन्शनने आपण काय करतो, लिनियर प्रोग्रामिंग टेक्निक्स हे यूज करतो फॉर अ टेक अ करेक्ट डिसिजन. देन नेक्स्ट पॉइंट, नॉन प्रोग्राम टेक्निक्स. फर्स्ट पॉइंट, ब्रेन स्टॉर्मिंग टेक्निक्स. दिस टेक्निक्स वॉज डेव्हलप्ड बाय अलेक्स ओशन विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिम्युलेटिंग क्रिएटिव्ह थिंकिंग. ह्या ब्रेन स्टॉर्मिंग मधून काय केलं जातं तर क्रिएटिव्ह थिंकिंग डेव्हलप केली जाते. लक्षात येत आहे? सो दिस टेक्निक्स वॉज डेव्हलप बाय अलेक्स ओशन, हे ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा. ब्रेन स्टॉर्मिंग टेक्निक कोणी डेव्हलप केलेली आहे तर अलेक्स ओशनने डेव्हलप केलेली आहे. एव्हरीबडी इन द ग्रुप इज मोटिवेटेड टू गिव्ह इनपुट ऑर शेअर देअर थॉट. आणि ह्या ब्रेन स्टॉर्मिंग टेक्निक्स अंडर काय केलं जातं तर आपण आपले एक मिनिट आपण आपल्या व्ह्यूज, ओपिनियन, आपले थॉट काय करतो इथे शेअर करतो. सो मोर अँड मोर नंबर ऑफ आयडियाज आर एंगेज्ड हियर. इट इज पॉसिबल दॅट वन पर्सन आयडियाज माइट इनकरेज अदर. आणि नक्कीच ह्या टेक्निक्स नुसार काय होतं तर एकमेकाच्या ज्या आयडियाज आहेत किंवा जे थॉट्स आहेत, जे ओपिनियन आहेत, याला इनकरेज केलं जातं. सो हियर वी डेव्हलप व्हेरियस थिंकिंग ऑर व्हेरियस स्किल ऑर व्हेरियस आयडियाज. हियर इट इज पॉसिबल दॅट वन पर्सन आयडियाज माइट इनकरेज अदर. इन द एंड द बेस्ट आयडिया इज डिलिबरेटेड अँड सिलेक्टेड. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि या ब्रेन स्टॉर्मिंगच्या अंडर आपण काय करतो तर जी बेस्ट आयडियाज आहे किंवा बेस्ट ऑप्शन आहे, बेस्ट थॉट आहे, तो सिलेक्ट करतो फॉर द पर्पज ऑफ डिसिजन मेकिंग. इज इट क्लियर ब्रेन स्टॉर्मिंग? यस. ओके, सेकंड पॉइंट, गोर्डन टेक्निक. इन दिस टेक्निक द ब्रॉड आउटलाइन ऑफ द प्रॉब्लेम इज गिवन फॉर डिस्कशन रादर दॅन द प्रॉब्लेम इटसेल्फ. The objective is to develop a broad solution to the problem rather than developing specific and narrow solution confined to the problem. म्हणजे या गोल्डन टेक्निक्स अंडर काय करतो पण ब्रॉड सोल्युशन आपल्या प्रॉब्लेमचं काय करतो इथे डिफाइन करतो. अँड वी टेक अ करेक्ट डिसिजन. म्हणजे सगळ्या पॉसिबिलिटी, एखादा जर आपण डिसिजन घेत असू तर त्याच्याशी रिलेटेड त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट काय आहेत किंवा निगेटिव्ह पॉइंट काय आहेत, त्याच्याशी रिगार्डिंग रिसोर्सेस किती लागणार आहेत, ऑल थिंग रिलेटिंग टू अवर अल्टरनेटिव्ह. आणि जो आपण अल्टरनेटिव्ह सिलेक्ट केलेला आहे डिसिजन साठी तो ब्रॉडर लेवलला कुठेतरी डिस्कस केला जातो. दिस इज कॉल्ड द गोर्डन टेक्निक्स. इज इट क्लिअर फर्स्ट ऑर टू? इज इट क्लिअर फर्स्ट ऑर टू? हो मॅडम. Then, point number 3, attribute listing.
attribute listing मध्ये काय बघा, attribute are characteristic of a suggestion are listed. attribute मध्ये काय म्हणतो आपण, attribute are characteristic of a suggestion are listed. आणि इथे suggestion जे काही आहेत त्याचे characteristic जे काही आहेत ते एक क्लासिफाइड केले जातात म्हणू शकतो आपण, किंवा लिस्टेड केले जातात. द डिस्कशन टेक प्लेस ऑन ईच अँड एव्हरी ऍट्रिब्यूट इन डिटेल अँड व्हॉट एव्हर इम्प्रूव्हमेंट सजेस्टेड मे बी इनकॉर्पोरेटेड. आणि प्रत्येक ऍट्रिब्यूट, प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक हे काय केलं जातं रे, इव्हॅल्युएट केलं जातं. ईच अँड एव्हरी ऍट्रिब्यूट इन डिटेल इव्हॅल्युएटेड ऑर डिटेल डिस्कशन. आणि प्रत्येक ऍट्रिब्यूट वरती, प्रत्येक अल्टरनेटिव्ह वरती ऍट्रिब्यूट लिस्टिंगच्या अंडर तुम्ही काय करता, डिस्कशन करता. अँड हियर वी सजेस्ट ऑर वी टेक अ करेक्ट डिसिजन ऑर वी टेक करेक्ट ऑप्शन ऑर वी टेक करेक्ट अल्टरनेटिव्ह. आणि जो ऍट्रिब्यूट बेस्ट आहे तो आपण काय करतो, तर चॉईस करतो. फार यामध्ये काही डिफरन्स नाहीये, पण आपला प्रॉब्लेम काय आहे यावरून आपण हे वेगवेगळे ऍट्रिब्यूट इथे युज करतो. इज इट क्लिअर? यस मॅम. ओके. देन कॅटलॉग टेक्निक्स. अंडर कॅटलॉग टेक्निक्स न्यू आयडिया एज अ डेव्हलप्ड बाय रँडमली सिलेक्टिंग टू वर्ड्स फॉर कन्सेप्ट रजिस्टरिंग देम इन टू अ कॅटलॉग. कॅटलॉग म्हणजे आपल्याला माहिती आहे, कॅटलॉग म्हणजे काय असतं, तर त्यामध्ये काही इन्फॉर्मेशन आपण मेन्शन केलेली असते. तर ह्या कॅटलॉग मध्ये काय आहे, कॅटलॉग टेक्निक्स मध्ये, सो हियर वी मेन्शन स्पेसिफिक रजिस्टर अँड वी राईट अ स्पेसिफिक अल्टरनेटिव्ह इन दिस कॅटलॉग. सो अ कॅटलॉग अँड देन ट्राईंग टू करेक्ट देम अँड डेव्हलपिंग अ न्यू कन्सेप्ट इन द पर्टिक्युलर एरिया. आणि प्रत्येक वेळी आपण काय करतो, ह्या कॅटलॉग मध्ये ज्या नवनवीन आयडियाज येतात त्या ह्या कॅटलॉग मध्ये आपण रजिस्टर करत असतो बघा. आणि ज्यावेळी आपला प्रॉब्लेम काय आहे, मग त्या प्रॉब्लेमला कोणता अल्टरनेटिव्ह सुटेबल आहे, कोणता डिसिजन ऑप्शन सुटेबल आहे, वी टेक विथ द हेल्प ऑफ कॅटलॉग रजिस्टर. आणि ह्या कॅटलॉग रजिस्टर मधून आपण काय करतो, तो सिलेक्ट करतो. इज इट क्लिअर क्वेश्चन? यस. ओके. एकच मिनिट वेट करा. मी सगळ्या स्टुडंटना इन्स्ट्रक्शन आहे, मी एकदाच जॉईन करणार तुम्हाला, परत मला बाकीचे काही रिझन नाही द्यायचे. तर जैत पठाणला मी किती वेळा मगाचपासून जॉईन करते, क्लास डिस्टर्ब होतो ना त्यामुळे. आणि एकदा रिमूव्ह केलं मी इथून, तर तुम्ही परत क्लासमध्ये जॉईन होऊ शकत नाही. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही एंटर व्हाल, परत एक्झिट व्हाल, नाही चालणार कोणाचीही फालतूगिरी. कळत नाही किती वेळा डिस्टर्बन्स होतो ना क्लास, कॉन्सन्ट्रेशन मध्ये शिकवण्याकडे राहत नाही. परत मग तुम्ही नेटवर्कचे कारण सांगायला रिकामे असता. सो नाऊ वी स्टार्ट अवर नेक्स्ट क्वेश्चन. एक्सप्लेन साऊंड इसेन्शियल ऑफ डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग घेण्यासाठी कोणते फॅक्टर महत्वाचे आहेत, विच फॅक्टर इज इसेन्शियल फॉर टेक अ इफेक्टिव्ह डिसिजन. इफेक्टिव्ह डिसिजन घेण्यासाठी कोणते फॅक्टर आपल्याला कन्सिडर करावे लागणार आहेत बघा. फर्स्ट पॉइंट आहे सब्जेक्ट मॅटर ऑफ डिसिजन मेकिंग. सो डिसिजन मॅटर्स मस्ट बी डिवायडेड इन टू ग्रुप कन्सिस्टिंग ऑफ रुटीन मॅटर और प्रॉब्लेम अँड नॉन रुटीन मॅटर और प्रॉब्लेम. म्हणजे जो डिसिजन आपण घ्यायचा आहे, आता बेसिकली डिसिजन हे दोन पार्ट मध्ये डिवाइड केले जाऊ शकतात. एक तर आपण रुटीन डे टू डे ऑपरेशनचे डिसिजन घेतोय की नॉन रुटीन मॅटरचे डिसिजन घेतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल वी क्लिअर द रुटीन मॅटर और नॉन रुटीन मॅटर. ओके. देन दे आर इझिली डिफाइनेबल अँड रिक्वायर अ सिम्पल अँड इझी सोल्युशन. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला रुटीन मॅटर मध्ये काय करायचं आहे, तर रुटीन मॅटर आर रिपिटेटिव्ह इन नेचर. रुटीन मॅटर हा कसा आहे, तर तेच तेच आपल्याला डिसिजन घ्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल सॅलरी पेड करायची आहे,
तर सॅलरी पेड ही की आपण वर्षातून एकदा करतो का? नक्कीच नाही. सो प्रत्येक मंथ मध्ये सॅलरी ही पेड करावी लागते. देन रेंट असेल किंवा इन्शुरन्स असेल, हे जे फॅक्टर आहेत हे कसे आहेत तर रुटीन मॅटरशी रिलेटेड आहेत. आपल्याला नेहमी त्यावरती डिसिजन हे घ्यावे लागतात. सो दे आर इझिली डिफाइनेबल अँड रिक्वायर अ सिम्पल अँड इझी सोल्युशन. आणि या रुटीन मॅटरवरती मात्र तुम्ही सिम्पल काहीतरी सोल्युशन काढणं, इझी सोल्युशन काढणं महत्वाचं आहे, तरच तो इफेक्टिव्ह डिसिजन होऊ शकतो. नॉन रुटीन मॅटर इश्यू दॅट इज नॉन रिपिटेटिव्ह इन नेचर रिक्वायर इंडिव्हिज्युअल अटेन्शन अँड अनालिसिस. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. नॉन रुटीन मॅटर म्हणजे काय? तर मला एखादी प्लांट परचेस करायची आहे, कधी मशीनरी परचेस करायची आहे, कधी बिल्डिंग परचेस करायची आहे, किंवा सपोज शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. हे जे काही नॉन रुटीन मॅटर्स आहेत, सो इन दीज फॅक्टर्स वी विल कॉन्सन्ट्रेट ऑर ईच अँड एव्हरी युनिट ऑर अनालाइज देम. आणि त्या सगळ्या गोष्टी अनालाइज करणं, त्याच्यावरती प्रॉपर अटेन्शन करणं, प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन करणं खूप महत्वाचं असते. सो हा पहिला पॉइंट तुमचा क्लिअर झाला पाहिजे की आपल्याला रुटीन मॅटरचे डिसिजन घ्यायचं आहे की नॉन रुटीन मॅटरचे डिसिजन घेणं महत्वाचं आहे. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? पॉइंट नंबर टू, अनालिसिस ऑफ द ऑब्जेक्टिव अँड पॉलिसीज. प्रॉपर अनालिसिस ऑफ द ऑब्जेक्टिव अँड पॉलिसी इज नीडेड फॉर डिसिजन मेकिंग. The definition of objective and policy is the basis that guides and the direction of decision making. So second thing madhe kay sangtayet maghe, aplyala kay karaycha ahe, aplya objectives ani aplya policy cha analysis karne he khup mahatvacha ahe. This is a very important factor for affecting our decision. So proper analysis of the objective and policy is needed for decision making. For example, tumcha objective kay ahe, फॉर अ कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ओके, टू द कस्टमर सॅटिस्फॅक्शन, हे तुमचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. कारण तुमची ऑर्गनायझेशन ही आपण म्हणू की नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे, अझ्युम करू. पण तुम्ही जो डिसिजन घेताय तो कसा आहे तर त्यामध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शनला इम्पॉर्टन्स नाही दिलं जाते, तर काय होतंय, फक्त प्रॉफिटला इम्पॉर्टन्स दिलं जातं. मग तुम्ही त्याला इफेक्टिव्ह डिसिजन म्हणाल का? नक्कीच नाही. दॅट इज वाय हियर सेड, first of all we will clear our objective and policy and then take a effective decision. ani magas tumhi kay karu shakta, tumcha effective decision ha gheu shakta. Is it clear? First and second clear zala ka? Yes ma'am. Yes. Okay, very good. So point number 3, systematic gathering of information. Rational decision are based on factual information. The manager must gather relevant data for decision making. Further, the data collected must proceed properly and analyze properly. आणि जो काही डेटा तुम्ही कलेक्ट करताय रिगार्डिंग डिसिजन मेकिंग साठी, डेटा इन द सेन्स हियर वी सिलेक्ट व्हेरियस अल्टरनेटिव्ह फॉर टेक अ इफेक्टिव्ह डिसिजन. म्हणजे मला एखादा डिसिजन घ्यायचा आहे ना, मग माझ्याकडे एकच ऑप्शन असून चालेल का? नक्कीच नाही. तर त्याच्याशी रिलेटेड माझ्याकडे काही अल्टरनेटिव्ह अवेलेबल असणं महत्वाचं आहे. आणि जो तुम्ही डिसिजन घ्याल हा कसा असला पाहिजे तर रॅशनल डिसिजन असणं महत्वाचं आहे. दिस इज ऍप्लिकेबल टू होल, ओके, रॅशनल. बाकीचे सगळे फॅक्टर कन्सिडर करून आपल्याला तो डिसिजन घेणं महत्वाचं आहे. किंवा फक्त एकच कोणता तरी क्लास कन्सिडर केलाय, एकच फॅक्टर कन्सिडर करून डिसिजन घेतलाय असं नको. So here said the systematic gathering of information. So here manager take relevant information for a decision making. Because this data collected must proceed properly and analyze properly. कारण जो आपण डेटा कलेक्ट करतोय, जो अल्टरनेटिव्ह कलेक्ट करतोय, त्याचं अनालिसिस करणं, त्याचं प्रोसिडिंग करणं हे सुद्धा महत्वाचं असतं. That's why here said systematic gathering of information. Point number 4, analytical study of the alternatives. For decision making, an analytical study of all possible alternative to a problem with their merits and demerits is essential. Okay, म्हणजे जो काही तुम्ही अल्टरनेटिव्ह इथे सिलेक्ट केलेला आहे
त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स आपल्याला डिफाईन करता येणं महत्वाचं आहे. सो दॅट्स व्हाय हियर सेड फॉर डिसिजन मेकिंग अँड अनालिटिकल स्टडी ऑफ ऑल पॉसिबल अल्टरनेटिव्ह टू अ प्रॉब्लेम विथ देअर मेरिट अँड डिमेरिट्स इज इसेन्शियल. दिस इज नेसेसरी टू मेक आउट अ करेक्ट सिलेक्शन ऑफ डिसिजन फ्रॉम अमंग द अल्टरनेटिव्ह. आणि जे काही आपल्याकडे 5-10 जे काही ऑप्शन अवेलेबल आहे ते आपण काय करतो, फर्स्ट ऑफ ऑल हियर वी अनालाइज अँड वी फाइंड आउट द मेरिट अँड डिमेरिट्स ऑफ इच अल्टरनेटिव्ह. आणि ह्या प्रत्येक अल्टरनेटिव्हचं आपण काय केलंय, तर एक मेरिट्स फाइंड आउट केले किंवा काहीचे डिमेरिट्स फाइंड आउट केले. आणि हे सगळं अनालिसिस झाल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ऑप्शन नंबर 2 इज व्हेरी गुड फॉर टेकिंग डिसिजन. इज इट क्लिअर? म्हणजे हे अनालिटिकल स्टडी असणं सुद्धा तुमच्या इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग साठी इम्पॉर्टंट असते. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3, पॉइंट नंबर 4. यस मॅम. यस मॅम. यस मॅम. यस. गुड. देन पॉइंट नंबर 5, प्रॉपर कम्युनिकेशन सिस्टीम. व्हेन अ पर्टिक्युलर डिसिजन हॅज बीन टेकन इट मस्ट बी कम्युनिकेशन प्रॉपरली इन टाइम टू द पर्सन कन्सर्न. हेन्स must be mechanism for proper communication of the information to all the concerned people. And proper communication system sudha mahatvachi aahe, mhanje asa nahi ki we take effective decision pan implementation la problem hoto nako, tar tyala tumhi effective decision nahi mhanu shakat. Effective decision ghenyasathi tumchyakade proper communication system asna sudha tikkas mahatvacha asel. So when a particular decision has been taken, it must be communicated properly in time for a concerned person. आणि जो त्या डिसिजनशी रिलेटेड कन्सर्न पर्सन आहे त्याच्यासोबत तुम्ही एक इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट असू शकेल. पॉइंट नंबर 6, फ्लेक्झिबल. द डिसिजन मस्ट बी फ्लेक्झिबल इन नेचर. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. डिसिजन मेकिंग हे कसं असलं पाहिजे, तर फ्लेक्झिबल असले पाहिजे. ओके, जर तुमची डिसिजन मेकिंग फ्लेक्झिबल, ओके काय म्हणतो मग आपण, आपल्याला डायलॉग आठवतो बघा लागेल, मी ज्या ह्या गोष्टी ठरवल्यात त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही असं नको. तर तुमचे डिसिजन हे कसे असले पाहिजे, इट्स फ्लेक्झिबल इन नेचर. इन अदर वर्ड, इट मस्ट बी पॉसिबल टू मॉडिफाय द डिसिजन इफ एनी व्हेन रिक्वायर दिस इज रिक्वायर टू अडॉप्ट टू द चेंज टेकिंग प्लेस इन द बिझनेस इन्व्हायरमेंट. बिझनेस इन्व्हायरमेंट का, कारण बिझनेस इन्व्हायरमेंटचे फॅक्टर कसे आहेत, अनकंट्रोलेबल आहे. फॉर एक्झाम्पल, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी चेंज झाल्या तर म्हणू शकतो का मी हा डिसिजन घेतला हाच तुम्ही इम्प्लिमेंट करा, नाही. गव्हर्नमेंटची पॉलिसी, कन्झ्युमरची फॅशन, देन इकॉनॉमिक कल्चर, कल्चरल फॅक्टर, पॉलिटिकल फॅक्टर, व्हॉट एव्हर जे काही एक्सटर्नल फॅक्टर आहेत बिझनेसचे, हे कसे आहेत, तर डायनामिक आहेत. दीज फॅक्टर इज ऑलवेज चेंज. ते कसे आहेत, तर ऑलवेज चेंज होणारे आहेत. दॅट्स वाय अवर डिसिजन मेकिंग प्रोसेस इज फ्लेक्झिबल इन नेचर. म्हणून आपले डिसिजन हा फ्लेक्झिबल असणं फार महत्वाचं असेल. नेक्स्ट पॉइंट, क्विक. ऍट टाइम द डिसिजन ऑन ओरिजिनेटेड इम्पॉर्टंट मॅटर्स हॅव टू बी टेकन इन सच अ सिच्युएशन डिसिजन मेकिंग मस्ट बी क्विक. तुमचा डिसिजन कसा असला पाहिजे, तर क्विक असला पाहिजे. म्हणजे ओके आज मला डिसिजन घ्यायचा आणि मी खूप सारे अल्टरनेटिव्ह कलेक्ट करत बसले, नको. डिसिजन हवाय ना तो कसा असला पाहिजे, तर क्विक असणं महत्वाचं आहे. डिसिजन मे अग्रेवेट द प्रॉब्लेम अँड लीड टू द डिले इन ऍक्शन. इट मे ऑल्सो इन्क्रीज द कॉस्ट अँड एक्सपेन्सेस ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि नक्कीच जर तुमचा डिसिजन घेण्यामध्ये तुम्हाला डिले झाला तर ओबियसली त्याचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे, कॉस्ट वरती, एक्सपेन्सेस ऑफ ऑर्गनायझेशन वरती बघायला हा मिळू शकतो. दॅट्स वाय फॉर इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग वी टेक क्विक अँड करेक्ट डिसिजन फॉर पर्टिक्युलर थिंग. म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही डिसिजन घेताय ना तो कसा असणं महत्वाचं आहे, क्विक असणं महत्वाचं असेल. लास्ट पॉइंट, कॉस्ट इफेक्टिव्ह. डिसिजन मेकिंग मस्ट बी कॉस्ट इफेक्टिव्ह. कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे काय सांगा बरं मग, कोण सांगेल का? डिसिजन मेकिंग मस्ट बी कॉस्ट इफेक्टिव्ह. कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे काय, बोल ना फटाफट.
तुम्ही आंसर दिल्याशिवाय मी पुढे नाही जाणार आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे काय? फार हार्ड असा क्वेश्चन नाही, खूप सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे मी. कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे काय? तुमचा डिसिजन हा कॉस्ट इफेक्टिव्ह असला पाहिजे. म्हणजे काय? कोणालाच नाही सांगता येणार आहे. तर आपण क्वेश्चन कोणता लर्न करतो हे तरी लक्षात आलंय का? विच फॅक्टर शुड बी कन्सिडर फॉर टेक इफेक्टिव्ह डिसिजन? इफेक्टिव्ह डिसिजन घेण्यासाठी आपल्याला कोणते फॅक्टर कन्सिडर करावे लागणार आहे? कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे काय? तुमच्याकडे खूप सारे अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहेत. अँड इन दिस सिच्युएशन वी टेक वन ऑप्शन वेन वन बेस्ट अल्टरनेटिव्ह ऑप्शन. आपण बेस्ट ऑप्शन कोणता? बेस्ट म्हणजे त्याला बेस्ट का म्हणतो आपण? जो ऑप्शन आपण सिलेक्ट केलेला आहे त्यासाठी आपल्याला एक्सपेन्सेस जास्त पे करावे लागू नये. त्या अल्टरनेटिव्हशी रिलेटेड आपल्याला जास्त रिसोर्सेस यूज करावे लागू नये. तो जो ऑप्शन आपण चॉईस करू त्यामुळे आपल्याला प्रॉफिट झाला पाहिजे, लॉस होता कामा नये. मग कॉस्ट इफेक्टिव्ह का सांगायचं इथे? डिसिजन मेकिंग मस्ट बी कॉस्ट इफेक्टिव्ह. द बेनिफिट ऑफ द डिसिजन मस्ट एक्सीड द कॉस्ट इनकर्ड ऑन द इम्प्लिमेंटेशन ऑफ सच अ डिसिजन. पुढे वाचलात तरी लक्षात येईल की रे, बोलायचंच नसतं तुम्हाला. म्हणजे आता पुढे सांगितलंय का, द बेनिफिट्स ऑफ द डिसिजन म्हणजे जो तुम्ही डिसिजन घेणार आहात, जो अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करणार आहात, तो कसा असला पाहिजे? मस्ट एक्सीड द कॉस्ट इनकर्ड ऑफ द इम्प्लिमेंटेशन ऑफ सच अ डिसिजन. म्हणजे डिसिजन घेण्यासाठी कॉस्ट जी येते त्याच्यापेक्षा तुम्हाला प्रॉफिट जास्त होणं महत्वाचं आहे. दिस इज कॉल्ड द कॉस्ट इफेक्टिव्ह डिसिजन. Is it clear? Yes, ma'am. Okay. Question clear झाला का? Last point बघितला आपण, cost effective, then quick, flexible, proper communication system, analytical study of the alternatives, systematic gathering of information, analysis of the objective and policy, and subject matter of decision making. Is it clear question? Yes, ma'am. Okay. So now we start our last question, unit number 2. आज आपला युनिट कम्प्लीट होईल. उद्यापासून आपण अकाउंटिंग युनिट नंबर 2 स्टार्ट करणार आहोत, रेशो अनालिसिस. सो लास्ट क्वेश्चन आहे बघा आपला काय, इम्पॅक्ट ऑफ टेक्नॉलॉजी ऑन डिसिजन मेकिंग. टेक्नॉलॉजी आपण जी काही यूज करतो डिसिजन घेण्यासाठी त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे डिसिजन घेताना, त्या बेसवरती हा क्वेश्चन लर्न करायचा आहे. सो डिसिजन मेकिंग इज अन इम्पॉर्टंट फीचर ऑफ मॅनेजरियल ऍक्टिव्हिटी. डिसिजन मेकिंग इन्वॉल्व अ व्हेरियस प्रोसेस विच इज इन्फ्लुएन्स बाय टेक्नॉलॉजी. आणि डिसिजन आपण घेताना टेक्नॉलॉजी त्याच्यावरती काय इम्पॅक्ट करणार आहे, किंवा काही टेक्नॉलॉजीमुळे आपला डिसिजन इफेक्टिव्ह होणार आहे का, हे खूप महत्वाचं असेल. So technology simplify the way decision are made in an organization. आणि नक्कीच कोणत्याही टेक्नॉलॉजीमुळे काय होतं, आपला डिसिजन हा सिम्प्लिफाय होतो. वी टेक इझिली डिसिजन, वी टेक क्विक डिसिजन, बिकॉज टेक्नॉलॉजी रिड्यूस अवर कॉस्ट, टेक्नॉलॉजी रिड्यूस अवर इफोर्ट, टेक्नॉलॉजी रिड्यूस अवर टाइम. ओके. सो फर्दर, information technology has made a direct and positive impact on corporate decision making. ani nakkis ya technology information technology cha tumcha decision varti direct ani positive impact zalela baghayla mile. So kay positive impact ahet baga. First ahe quick decision making. In this era of tremendous competition, quick decision how to be taken by the manager from time to time. Technology facility and quick decision making. Computer can store and process huge volume of data and that too within a few minutes hours. म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपण काय करू शकतो, वी टेक इझिली डिसिजन ऍट अ प्रॉपर टाइम. आणि ज्यावेळी आपल्याला डिसिजन द्यायचं आहे त्यावेळी आपण ह्या टेक्नॉलॉजीमुळे डिसिजन देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आता आपल्या कॉमर्समध्ये किती स्टुडंट आहेत, मेल किती आहेत, फिमेल किती आहेत, हे मी प्रत्येककडे जाऊन काउंट करू शकते का? नाही. ह्या कम्प्युटरमुळे किंवा लॅपटॉपमुळे, टेक्नॉलॉजीमुळे वी कॅन इझिली फाइंड आउट नंबर ऑफ स्टुडंट ऑर नंबर ऑफ गर्ल्स. लक्षात येत आहे?
That is why we take a correct decision in only few minutes. काही few minutes मध्ये आपण काय करू शकतो, आपले decision हे घेऊ शकतो because of information technology. Second point, accuracy of decision making. Just taking a quick decision is not sufficient. What is also it where it is the accuracy of decision taken. Technology not only facilitated the speed of decision making but also improve the quality of decision making. आणि या टेक्नॉलॉजी मुळे फक्त आपण ऍक्युरेट डिसिजन घेतो असं नाही तर आपल्या डिसिजन मेकिंग ची क्वालिटी सुद्धा काय होणार आहे तर इनक्रीज होणार आहे. वी टेक डिसिजन स्पीडली ऍक्युरेटली अँड क्वालिटेटिव्ह. पॉइंट नंबर 3, फॅसिलिटेट ग्रुप डिसिजन मेकिंग. ऍट टाइम द डिसिजन ऑफ हाऊ टू बी टेकन कलेक्टिवली. इन अदर वर्ड, groups or team are involved in decision making. Technology support decision making in a group involvement by allowing all members to assess essential data via a network. Ani suppose ekada group task dyaycha ahe, group decision ghyaycha ahe, tar nakkis tumhala information technology kay kare, help kare. We store huge data regarding our human resources. आणि ह्या ह्युमन रिसोर्सेस रिगार्डिंग आपण काय करू शकतो, ह्यूज डेटा हा मेन्शन करू शकतो. सो फॅसिलिटेट ग्रुप डिसिजन मेकिंग. पॉइंट नंबर 4, कलेक्ट इन्फॉर्मेशन. टेक्नॉलॉजी कॅन इम्प्रूव्ह द कलेक्ट ऑफ इन्फॉर्मेशन नीडेड फॉर बिझनेस डिसिजन. फॉर एक्झाम्पल, बाय प्रोव्हाइडिंग अ नेटवर्क लिंक बिटवीन अ सेंट्रल डाटाबेस अँड लोकल a retail outlet or organization can collect the latest sale data and make decision based on up to date information. yata ite just example ek dilela ahe. tar apan kay karu shakto, konta hi data ha information technology mule collect karu shakto. then exchange of information. due to technology, manager can exchange data in a collaborative manner with other employees. आणि ह्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे आपण काय करू शकतो, वी कॅन इझिली एक्सेस, वी कॅन इझिली एक्सचेंज अवर डाटा विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी. सो टेक्नॉलॉजी इन्क्लूड्स ऍप्लिकेशन सच एज इलेक्ट्रॉनिक मेल, टेलिकॉन्फरन्सिंग, इंट्रानेट, डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम अँड सो ऑन. such an example of information not only enable them to get input but also to give input of decision. आणि नक्कीच याचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे तर डिसिजन वरती, एक इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग साठी होऊ शकतो. नेक्स्ट, लोअर कॉस्ट. ड्यू टू टेक्नॉलॉजी, ऑर्गनायझेशन नीड नॉट डिपेंड्स ऑन लार्ज नंबर ऑफ मॅन पॉवर टू कलेक्ट, स्टोअर, प्रोसेस अँड अनालाइज डेटा रिक्वायर फॉर डिसिजन मेकिंग. फर्दर, they need to hire on expensive consultant to make vital decision. thus technology save time, money and effort for the part of organization in respect of decision making. ani ha technology mule kay honar ahe, konta hi decision ghenyasathi aplyala hire ekada talented person hire karnyachi garaj ahe ka, expensive consultant hire karnyachi garaj ahe ka, nahi. because information technology helps, we can take easily decision because information technology save time, cost and our money. and last point, assess data. technology make it possible for the manager to have quick access to information. information could be historical, corporate data, customer record, market trend, financial data, competitors profile and so on. म्हणजे कोणत्याही टाईपचा डाटा हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे आपण असेस हा करू शकतो. इज इट क्लिअर क्वेश्चन? ओके, इथे आपला युनिट नंबर 2 कम्प्लीट झालेला आहे. सो उद्यापासून आपण युनिट नंबर 2 रेशो अनालिसिस स्टार्ट करायचं आहे. आणि उद्याचे लेक्चर सुद्धा लाईव्ह लेक्चरच होतील ना, म्हणजे अकाउंट साठी आता रेकॉर्डिंग नाही पाठवलं जाणार, लाईव्ह लेक्चरच घेणार आहोत आपण. थँक्यू.